संत गजानन महाराज यांचा प्रगट दिन सोमवारी विदर्भात उत्साहात साजरा करण्यात आला. शेगाव प्रमाणेच नागपुरातही अनेक ठिकाणी प्रगट दिनाच्या निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली. या निमित्ताने रेशीमबाग अंबाझरी त्रिमूर्तीनगर महाल येथील गजानन मंदिरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहराच्या छोटी धंतुली परिसरातील अनेक गजाननाच्या भक्तांनी अनेक देवस्थानामध्ये दिंडी यात्रा काढली. प्रगट दिनाच्या निमित्ताने आठवड्याभर उत्सव चालणार आहे. काही देवस्थानांनी गजानन विजय पोथीच्या सामूहिक पारायणाचे आयोजन केले होते. शेगावमध्ये प्रगट दिनाच्या निमित्ताने मिरवणुकीसह विविध कार्यक्रमाचे आयोजन होत असून प्रगट दिनाच्या निमित्ताने दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी होत आहे. महाराजचा कार्यक्रम असतो हा 7 दिवसाचा असतो. इथे पारायण होतात 7 दिवस. ज्यांना पारायण करायचं असतं ते होते. सकाळी 7 आरती असते, परत संध्याकाळी 7 आरती असते आणि मग महाप्रसाद असतो. ज्यांना इच्छा असली ते पारायण करतात आणि मग शेवटच्या दिवशी 7व्या दिवशी पालखी निघते. चालू होता आणि इथे दर सकाळी संध्याकाळी 7 आरती होते आणि संध्याकाळी महाप्रसाद दररोज केला जातो आणि 13 तारखेला आणखीन महाप्रसाद इथे केला जाणार आहे. विठ्ठलांचे रूप धारण करतात, ती झाकी तयार केली गेलेली आहे. आमच्या इथे गजानन महाराजचा प्रगट दिवस साजरा करण्यात येतो 8 दिवस. सह सनी भोंगाडे, शंखनाथ न्यूज, नागपूर.